जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एक महत्त्वाची आपल्याला अपडेट आलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या उमेदवारांना दिनांक 7/2/2023 पासून तर दिनांक 1/3/2023 पर्यंत, मित्रांनो फक्त मी पुरुष उमेदवारांबद्दल बोलत आहे, फक्त पुरुष उमेदवारांबद्दलच मी बोलत आहे. तर 1/3/2023 पर्यंत ज्या पुरुष उमेदवारांना शारीरिक मोजमापणी मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं, कुठे तर मरोळ मुख्यालय. हे नाव लक्षात ठेवा, फक्त मरोळ मुख्यालय, मरोळ मुख्यालय या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. तर त्या उमेदवारांच्या मैदानी चाचणीमध्ये काही प्रशासकीय कारणाने बदल करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, हे बघा, सदर उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या वेळापत्रकात प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात येत आहे. हा बदल काय आहे लक्षात घ्या, त्याबाबत सुधारित दिनांक 13/3/2023 असा आहे. मग मित्रांनो, यास्तव संबंधित उमेदवारांनी 13/3/2023 रोजी मरोळ पोलीस मुख्यालय मरोळ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तारीख काय, 13/3/2023 लक्षात घ्या मित्रांनो. आणि यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी उपस्थित राहताना तुम्ही वेळ जे काही प्रवेश पत्र जे आहे त्याच्यावर जी वेळ दिलेली आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तसंच एक महत्त्वाची गोष्ट अजून यात आहे, जी म्हणजे मित्रांनो, नायगाव पोलीस मुख्यालय. लक्षात घ्या, काय सांगतोय, नायगाव पोलीस मुख्यालय मुंबई विद्यापीठ कलिना मैदानी चाचणी. मित्रांनो, या कोणत्याही वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही आणि असा कोणत्याही अनधिकृत सूचनेवर विश्वास ठेवू नका. जी काही सूचना अधिकृतपणे आपल्याला सरकारकडून येईल, पोलीस मुख्यालयातून येईल, त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कोणी काही सांगत असेल ऐकू नका. हे फक्त मरोळ बाबत आहे. या ठिकाणी नायगाव आणि मुंबई विद्यापीठ कलानी जो मैदान आहे त्या ठिकाणी नाही, फक्त मरोळ बद्दलच आहे आणि पुरुष उमेदवारांची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही ज्या काही अनधिकृत सूचना आहे त्याच्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही काही कारणास्तव शारीरिक चाचणी साठी उपस्थित राहत नसाल तर तुम्हाला नंतर कुठलीही संधी या ठिकाणी मिळणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाहीये. हे फक्त मरोळ मुख्यालयाबद्दल आहे, पुरुषांबद्दलच आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी जे काही माननीय पोलीस उपायुक्त आहे मुख्यालय क्रमांक 2 त्या ठिकाणी मित्रांनो हे बघा, तथा सदस्य सचिव त्यांची या ठिकाणी, तेजस्विनी सातपुते त्यांची या ठिकाणी सही सुद्धा आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो आपल्या, या ठिकाणी तारीख आहे 27/2/2023 आणि हा त्या ठिकाणचा मुद्दा पण आहे. तर मित्रांनो, काही अफवा असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. हे फक्त पुरुष आणि मरोळ मुख्यालय याच ठिकाणचं होतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.